आधार न्यूजमध्ये आपलं स्वागत. आधार न्यूजच्या सर्व दर्शकांना भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा. तर पाहूयात आधारचं भाऊबीज स्पेशल. दीपावली म्हणजे आनंदाचा, उत्सवाचा, मौज मजेचा सण. देशभरात साजरा होणारा वर्षातील सर्वात मोठा सण. साजरी होणारी भाऊबीज म्हणजे भावा बहिणीच्या नात्याचा पवित्र सण. यामध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत याची लगबग दिसून येते. दीपावली या उत्सवात महत्वाचा भाग म्हणजे भाऊबीज होय. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा करण्यात येतो. हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक महिन्यातील द्वितीया. चला तर जाणून घेऊया या भाऊबीजेचं महत्व. सूर्य व छाया या दाम्पत्याला पुत्र यम व पुत्री यमुना असे अपत्य होते. काही कालांतराने यमुनेचा विवाह झाला. यानंतर सूर्यपुत्र यम आपल्या बहिणीला भेटण्यास फार कमी जाऊ लागला. यम ही मृत्यूची देवता, यामुळे आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडू नये म्हणून तो तिच्याकडे फार कमी जात असे. यमुनेच्या कुटुंबियांना सुद्धा यमाचे तिच्याकडे येणे पसंत नसे. या सर्वांमुळे दुःखी झालेल्या यमुनाला तिच्या भावाची फार आठवण येत असे. ती सारखी विनवणी करत असे, मात्र यम तिच्याकडे येत नसे. एकदा तिने यमाकडून वचन घेतले, त्यानुसार यम तिच्याकडे भेटायला आला. तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीयेचा. या दिवशी यमुनाने यमाचे आदरतिथ्य केले. तिने यमाचे औक्षण देखील केले. यमाने तिला ओवाळणी म्हणून वस्त्रे व अलंकार दिले, तसेच तिला वर मागण्यास सांगितले. यानुसार बहीण भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. यमाच्या म्हणण्यानुसार यमुनाने वर मागितला. यमाने दरवर्षी कमीत कमी या दिवशी तरी तिला भेटण्यास नक्की यावे, तसेच या दिवशी ज्या स्त्रिया आपल्या भावाला ओवाळून त्याचे औक्षण करतील अशा भावांचे यमाने मृत्यूपासून संरक्षण करावे. यमाची मृत्यूरूपी छाया त्यांच्या भावावर पडू नये. यमुनाने मागितलेल्या या वरावर यमाने ततास्तु म्हणाला व तेव्हापासून या दिवशी भाऊबीज सर्वत्र साजरी करू लागले. तर ही होती भाऊबीजेची कथा. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. त्याला अकाली मृत्यू येऊ नये, तो चिरंजीवी असावा यासाठी बहीण प्रार्थना करते. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड जेवण करतो व प्रत्येक भावाचे औक्षण झाल्यावर बहिणीच्या इच्छेप्रमाणे ओवाळणी भेट देतो. भाऊबीजेच्या दिवशी जी बहीण आपल्या भावासाठी श्री यमाई देवीकडे काही मागणे मागते, ते तिच्या मनातील इच्छेनुसार भावाला मिळते. भावाला ओवाळणी करताना स्त्रीमध्ये दैवत जागृत होते व त्याचा फायदा भावाला होतो. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. जर काही कारणाने भाऊ नसेल तर चंद्राला ओवाळले जाते. भाऊ बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांबद्दल प्रेमाची भावना त्यांच्यामध्ये असावी, हाच या सणामागचा उद्देश. तर हे होतं आजचं आधार स्पेशल. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.